फेब्रुवारी महिना सरत असतानाच तापमानाचा पारा वाढत चालल्यामुळे एप्रिल मे महिना कसा जाईल या प्रश्नाने शहरवासीय आहेत यंदा नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीनं झाली मात्र फेब्रुवारी महिना उजाडताच तापमानामध्ये वाढ झालेली आता पाहायला मिळत आहे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसण्यास आपल्याला आता सुरुवात झाली आहे फेब्रुवारी महिना अर्धा संपला असून तापमानामध्ये झपाट्यानं वाढ होताना आता दिसून येत आहे घराबाहेर पडलं की घामाच्या धाराच लागतात फेब्रुवारी महिन्यामध्ये जाणवणारी गरमी उन्हाळ्याची चाहूल असल्याचं म्हटलं जातं फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात झालेली वाढ पाहता यंदाच्या उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा मारा सहन करावा लागणार असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागते यंदाही फेब्रुवारीत शेवटच्या दिवसांमध्ये काही भागामध्ये तापमान घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पुढील पाच दिवस पहाटेच्या किमान आणि दुपारच्या कमाल तापमानामध्ये सध्यापेक्षा काहीशी घसरण होणार आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार यंदा उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे यासोबतच पुढचे काही तापमान पुन्हा एकदा घटणार असून त्यानंतर काही दिवसात तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त राहील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे यासोबतच यंदा उन्हाळ्यात तापमान खूप वाढू शकतं असाही अंदाज आता वर्तवला जात आहे